हॅलो, मी आणि हा माझा भाऊ, आम्ही दोघं मिळून आमच्या ताईच्या घरी, म्हणजेच तुमचंच शीतल ड्रीम वर्ल्ड या चॅनल जिचं आहे, ती आमची ताई आहे, तर तिच्या घरी आम्ही चाललेलो आहे. आणि तिला सरप्राईजमध्ये आम्ही एकदम रात्रीच आज निघालेलो आहे, उद्या रक्षाबंधन आहे आणि तिला माहिती नाही आहे आम्ही येणार आहे तिच्याकडे. ते तर आम्ही आजच तिला जाऊन आम्ही डायरेक्ट तिला शॉक देणार आहे आणि तिला एकदम मस्तपैकी आनंदही देणार आहे. 12 वाजता सरप्राईज आहे, तिला नक्कीच आवडेल. चला येतो आम्ही. चला तुम्ही आमच्या सोबत. आम्ही वर चाललेलो आहे सगळेजण. आपण गपशूप मध्ये बघूया तिचे काय एक्सप्रेशन असतील. आता वर चढतो ते तिला कळेल काय गंमत आहे घरी, किती आनंद होतोय तिला. अचानक आम्ही गेले नाही, ती बिचारी उद्याचा प्लॅन करत असणार, कारण की ती उद्या येणार होती. पण आम्ही अचानक मध्येच मस्त पैकी तिला शॉक दिला. तर शॉक असा वाला नाही बघ. चढतोय आम्ही वर. आता आपण बघूया तिचे एक्सप्रेशन कसे आहेत. कोण आले मग? श्रीशू. कसं वाटतं तुला आम्ही असं आणलं? नाही खूप छान वाटलं, मस्त वाटलं. मी पण ब्लॉगच बघत होते युट्यूब वर. खूप छान वाटलं, खूप मजा आली. आणि आज काय तू कॅमेरा घेऊन खूप आहेस का? ब्लॉगिंग तू स्टार्ट करतोय वाटतं. हो, स्टार्ट केलेली मी घरातूनच स्टार्ट केली. हा श्रीशुभा मामा आजी. ये बाई मामा कुठे? कोण आला? आणि आज आहे रक्षाबंधन आणि ही आज माझी रक्षाबंधन स्पेशल पूजा. आणि माझी नणंद आलेली आहे, म्हणजेच स्पेशाच्या डॅडीची बहीण, स्पेशाची आत्या. आणि हे राखीसाठी मी ताट तयार केलेलं आहे, सजवलेलं आहे. तर आता ही आहे माझी नणंद, मोठी नणंद. आणि ती आता स्पेशूच्या डॅडींना राखी बांधत आहे. आणि ही जी बाकी उभी आहे ती माझी भाची आहे, म्हणजे माझ्या नंदेची मुलगी. आणि डॅडी खूप खुश आहेत स्पेशाचे, कारण की त्यांची सिस्टर खास राखीसाठी त्यांना इकडे भेटायला आली आणि रक्षाबंधन चालू आहे त्यासाठी. आणि स्पेशा मध्ये मध्ये लुडबुड करते नेहमीप्रमाणे, खूप एक्साइटेड आहे. तिला आत्ता थोडंफार कळतं आहे की नाही का रक्षाबंधन काय, राखी वगैरे असं थोडं थोडं कळायला लागलं. आणि दोघं बहीण भावांचं मस्त रक्षाबंधन चालू आहे. आणि माझं रक्षाबंधन अजून बाकी आहे, म्हणजे माझ्या भावांना राखी बांधायची अजून बाकी आहे, कारण की मी मोठ्या नंदेला जेवणासाठी इन्व्हाइट केलेलं होतं. मग सकाळपासून मी त्याच घाईगडबडीत होती, त्यामुळे मग माझं अजून बाकी आहे. आधी यांचं रक्षाबंधन झालं, त्यांचं लंच झाले की मग मग आम्ही आमचं रक्षाबंधन सेलिब्रेट करू. आणि खरंच रक्षाबंधन सण खरंच खूप माझा आवडता आहे. कसं मस्त भाऊ बहीण खूप खुशीत असतात या दिवशी आणि खूप एन्जॉय करतो आपण सगळेजणं. आणि यांची ही स्टाईल मला फार आवडते, भावाची नजर काढायची. आणि हे गिफ्ट आणलं आहे भाऊ आणि बहिणीसाठी, म्हणजे निकिता दिदीसाठी, माझ्या मोठ्या नंदीसाठी. आणि आता स्पेशाचं रक्षाबंधन स्टार्ट होईल. हे पहा, हा आहे रोहित, माझ्या मोठ्या नंदीचा मुलगा.
आणि स्पेशल संध्याचं रक्षाबंधन चालू आहे. ती खूप एक्साइटेड आहे की भाईला राखी बांधायची आहे म्हणून. बघा किती खुश आहे आणि तिला फार एन्जॉय करते ती रक्षाबंधन. आणि तिची राखी देखील खूप स्पेशल आहे, तुम्ही नक्की पहा. तिने खूप स्पेशल राखी बनवली तिच्या भाईसाठी, तर नक्की पहा रोहित भाईला राखी कशा प्रकारची राखी तिने मागवलेली आहे ऑनलाईन. म्हणजे मीच मागवली आहे, पण तरी मला फार आवडलेली आहे, पर्सनलाइज राखी आहे. बघा भावा बहिणीचं प्रेम. आणि ही पहा आता ती पर्सनलाइज राखी जी आता स्पृशा रोहितला बांधणार आहे. आणि किन्नरीचं सुद्धा शूटिंग चालू आहे तिकडनं, आणि त्याच्यासाठी खरंच सरप्राईज होतो. आणि तो खूप खुश झाला ती राखी पाहून. हे पहा, झूम करून दाखवायला सांगते मी माझ्या भावाला. तो पण एकीकडनं व्हिडिओ काढतो, एकीकडनं किन्नरी माझी भाची तीही व्हिडिओ काढतीये. तर पाहिली किती छान आणि क्यूट राखी आहे, आणि स्पिशू पण कशी पोज देते क्यूट. आणि हे मी स्पृशाला सांगते की हे बघ रोहित म्हणजे भाई आणि स्पृशा, आणि हा तिच्या पाया पडतोय लहान बहिणीच्या, आणि स्पृशू असा आशीर्वाद देते क्यूट क्यूट. आणि हे स्पृशाचं गे. चला आता लंच करूया. लंचमध्ये आहे पावभाजी जी माझ्या नंदेसाठी बनवली, आणि इडली सांबारही मेनू बनवला आहे तो खास माझ्या भावांसाठी बनवला आहे. आणि रसगुल्ला स्पेशल आहे किन्नरीसाठी म्हणजे माझ्या फाचीसाठी. तर असे दोन मेनू बनवले. चला आता मग लंच करूया. आणि ही पारंपरिक पद्धतीने आम्ही रक्षाबंधन सेलिब्रेशन करतो आहे म्हणून असं खाली पाठ ठेवून त्याच्या सभोवताली रांगोळी मी काढत आहे. आणि माझ्या बहिणीने माझा व्हिडिओ गपचूप काढलेला आहे, मला याबद्दल काहीच आयडिया नव्हती. आणि आता मी आणि माझी बहीण आमचं राखी सेलिब्रेशन करतोय, त्यासाठी राखी सगळ्या काढून ठेवते ती ॲडव्हान्समध्ये. आणि मी सांगते माझ्या भावाला की झूम कर म्हणून.